नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत. दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण चौथा पदार्थ बघणार आहोत, बेसनाचे लाडू, भाजलेल्या डाळीचे लाडू. तर त्या भाजलेल्या डाळीचे लाडू, त्याच्या अगोदर मी काय केलं, त्या कृतीमध्ये दाखवताना मी सांगते तुम्हाला की म्हणजे ही डाळ आहे चण्याची डाळ, ती पहिल्यांदा मी भाजून घेतली आणि भाजून झाल्यानंतर ती दळली. ओके. हा, ती दोन वाट्या मी घेतले. वाट्या मोठ्या आहेत का? हो, खूप मोठे. अर्धा किलो डाळ असेल ती. माझ्यासारख्याच दिसत आहे. तशीच ही साखर आहे, एक वाटी. एक वाटी पूर्ण, एक वाटी नाहीये, पाऊण वाटी होईल. चारोली घेतले, वेलची पावडर घेतले आणि एक वाटी तूप घेतले. खरं पण भाजत असताना तूप टाकता टाकता थोडं थोडं टाकून लाडू बनवायचे, कारण लाडूमध्ये ना बेसनाच्या लाडूमध्ये कमी तेल टाकूनच लाडू छान बनतात. तर आपण हे साहित्य बघितलं, छोटंसं साहित्य पण लाडू खूप छान लागतात. आता ही डाळ का भाजली असेल प्रथमेश? तर बेसनाची लाडू आहेत ना, नेहमी खाताना टाळूला लागतात. तर टाळूला लागू नये म्हणून मी आधीच भाजून घेते. मी बघितलेले आहेत कॉलेजला असताना काही काही मुलं आणायची ना हे बेसनाचा लाडू, किंवा आता ऑफिस मध्ये पण खाल्ला ना की तो असा टाळू लागायचा आणि म्हणून ते तोंड वाकड करत बसायचं, कागून पिऊन करत जायचे किंवा बोटाने काढत बसायचे. आता हे टाळू लागू नये म्हणून तुपामध्ये पण बेसन, कच्च्या डाळीचं बेसन तुपामध्ये भाजल्यानंतर सुद्धा छान लाडू होतात, पण त्याचा स्वाद वेगळा आणि ह्या भाजलेल्या डाळीचा स्वाद वेगळा. म्हणजे ही सुरुवातीलाच ही टीप आहे, खरं तर नोट करून घ्यायला पाहिजे, पॉइंट टू बी नोटेड. बरोबर. की टाळूला न चिकटण्यासाठी तुम्हाला आधी डाळ भाजून घ्यावी लागेल. कारण का माहितीये का, फॅमिलीमध्ये ना सगळे टेस्टर असतात. आपले टेस्टर आहेत ना. म्हणजे पदार्थ आपण देतो डिश मध्ये, पण कोणता पदार्थ छान लागतो कोणता पदार्थ चांगला लागत नाही त्याची टेस्टिंग चालू होते, त्याच्या अगोदरच काळजी घ्यायची. चला चला. आता मी कढई तापायला ठेवली प्रथमेश. ओके. आणि तापली पण छान पैकी. त्याच्यामध्ये आधी मी 2 चमचे तूप टाकते. दोन चमचे. आणि कढईमध्ये तूप चांगलं तापून घेतलं, त्यामध्ये आपण हे डाळीचं पीठ आहे, भाजक्या डाळीचं पीठ, ते मी ओतून घेते. माझ्यासाठी हे फार पटकन होण्यासाठी मी ही पहिल्यांदा डाळ भाजून घेतली आणि दळून घेतली. आता ही एक वाटी झाली, आणखीन दुसरी वाटी मी ओतते. दिवाळीचे दिवस आहेत, लाडू पण भरपूर खायला मिळाले पाहिजेत. हो, मग आपल्या घरात लाडू 12 महिने असतात तसं बघायला गेलं तर. आता ह्या पिठामध्ये 2 चमचेच फक्त मी तूप ओतलंय, थोडस तर आणखीन ओतते. थोडं थोडं ओतत हे भाजायचं छानपैकी, जेणेकरून त्याला कलर पण चांगला येईल आणि आपल्या तोंडाला पण चांगले लागतील लाडू. तर आपण हे भाजूया आता. ओके. साधारणतः किती वेळ भाजायचं आहे? तरी 5-6 मिनिट भाजायचं. ओके, चला भेटूया आपण 5 मिनिटानंतर. थोड्या वेळाने बेसनाचं पीठ आहे ना हे प्रथमेश, तुपामध्ये भाजून भाजून एकदम खवा टाईप झालं दिसत तुला, एकदम वेगळंच दिसते, एकदम बिस्किट सारखं मिळून आलं ते. आणि छान एकदम वास पण येतोय खमंग. आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया, एक वाटी घेतलेली. ओके. हा, त्याच्यामध्ये आपण भाजलेली नाहीये चारोली, तरी सुद्धा त्या गरम भाजायच्यामध्ये डाळीच्या पिठामध्ये तशी भाजल्या जाईल छानपैकी. याच्यात म्हणजे बदाम आणि काजू पण टाकू शकतो ना आपण? टाकू शकतो, पण आपण आता बदाम आणि काजू टाकून कंटाळलो. आता ही मी वेलची टाकते. थोडस आपण आता चारोलीचा स्वाद घेऊया आपण या वेळेला. नाही म्हणजे कसं, मी जे आपले व्ह्यूअर्स बघताय त्याच्यासाठी बोलतोय, म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत ना,
हे कट करून काय कोणतेही आपण टाकू शकतो आपल्या रेसिपीमध्ये, रव्याच्या लाडूमध्ये, बेसनाच्या लाडूमध्ये, खोबऱ्याच्या लाडूमध्ये, गोड जे पदार्थ असतात ना त्यामध्ये जे नट्स असतात ते आपण टाकू शकतो. बरोबर. शेंगदाणे व्यतिरिक्त. आता ह्या हे आपलं मिश्रण तयार आहे चांगलं. आता हे थंड झालं की त्याच्यामध्ये साखर नंतर आपण टाकू. पण आता मी हे चारोली का टाकली की गरम तूप आहे ना त्याच्यामध्ये चांगले भाजून निघतील आणि कुरकुरीत होतील. ओके ठीक आहे, मग आपण आता भेटूया थोड्या वेळाने जेव्हा हे सगळं थंड होईल. आता हे थंड झालेले त्याच्यामध्ये आपण एक वाटी साखर घेतलेली आहे, दोन वाटी डाळीचं पीठ, भाजक्या डाळीचं पीठ आणि पाऊण वाटी आपली ही साखर, पिठी साखर हे आपण आता मिक्स करून घेऊ. आणि मिक्स झाल्यानंतर मग आपण त्याची लाडू वळायला घेऊ. चालेल चालेल ठीक आहे. आता मी छानपैकी मिक्स करून घेते आणि नंतर आपण लाडू वळू. चालेल. पीठ थंड झाले आणि छान पण दिसतंय, कलर पण चांगला आलाय, खुसखुशीत झालंय. पीठ थंड झालंय बेसनाचं, आता आपल्याला वळायला काही प्रॉब्लेम नाही. लाडू एक एक वळते मी आणि छानपैकी आपल्या डिशमध्ये आपण सर्व करूया. हा प्रथम आता या ठिकाणी ज्याला कोणाला म्हणजे ड्रायफ्रुट्स लावायचे असतील एक असा वेगळा नाही का सेपरेट वरती गार्निशिंग म्हणतो आपण ज्याला, तोही इथे टाकून तो त्याला लावू शकतो. पिवळा मनुका आपण लावू शकतो त्याला. पण मी याच्यामध्ये भरपूर चारोळी टाकले आणि मला ते खाताना थोडीशी जास्तच गोड वाटतात म्हणून ते मी टाकले नाही. आणि लाडू पण छानपैकी वळले जाते. हो ना ठीक आहे. चलो आता आपण बघूया सर्व टेबल वरती. हा आपली गोल्डन लड्डू तयार आहे. इतके सुंदर क्यूट दिसत आहेत ना. एकदम खरंच क्यूट, खूप क्यूट दिसत आहेत. भाजली डाळ ना आणि त्याच्यानंतर जर तुपामध्ये आणखीन ते पीठ भाजलं ना की लाडूचा कलर असा छान येतो. असं बघायला वाटतंय की इतके ते असे डिलिशियस झाले ना. मार्केट टाईप त्याच्यापेक्षाही मार्केटमध्ये कसं करतात प्रथमेश, म्हणजे जो बनवणारा आहे ना त्याला जर आनंद मिळाला ना खरोखर मी 100% त्याच्यापेक्षाही छान पैकी बनवली तर मग त्याचा आनंद असा असतो. तुम्ही आमचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आला तर त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि आमचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मस्तपैकी छान तुम्ही स्वतःच्या घरी बनवा आणि तो एक्सपिरियन्स आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात शेवटी अजून तुम्हाला असे पदार्थ छान प्रज्ञाज रेसिपीचे पदार्थ पाहायचे असतील, नोटिफिकेशन यावं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.